बिल्कुल गेंदबाजी हो रही है, शांत वातावरण है, इसलिए शांति से मैं कमेंट्री कर रहा हूं, वरना चीर फाड़ कर देता। रियर डीजे में से भी धुआं निकालने की ताकत है मुझ में। और ये देखिए गणन स्वीप करने की कोशिश, एक रन जरूर मिला मुफीद परकार को। मुफीद परकार पहुंचे अपने जीत सात के योगदान पर, तो टीम का टोटल पहुंचता हूँ 8 रन 1 विकेट के नुकसान पर। अनिल पटेल का विकेट निकालकर हर्ष धीरे तो जरूर बन चुके थे, और उन्होंने मुफीद प्रकार का भी विकेट निकाला था फील्डर्स का अगर साथ होता तो, लेकिन ऐसा होते हुए नजर नहीं आया। और ये देखिए अफजल ने शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से उठाया है, गेंद जब तक फील्ड हो एक ही रन मिलेगा, और इसे एक रन से टोटल बढ़ता हुआ 9 रन 1 विकेट के नुकसान पर। और ये गेंद हवा में और उसी के साथ उसी जाल में फंसाया मुफीद परकार, दिमाग के जादूगर को, और ये दूसरे विकेट का पतन हुआ 2 विकेटों के नुकसान पर। 9 रन पर खेल रही है अल्ताफ हाल। पारा पाडायला जी मॅच झाली तिथे एक त्यांनी कॉमेंट्री केली होती, आणि तासकर ते बघा त्यांचे म्हणजे डीजे वरती ते वाचतात, एक जबरदस्त जॉली कॉमेंटेटर म्हणजे दर्शन पाटील। जॉय बॉक्स में जाऊंगा उन्हें एक मजेदार गिफ्ट है, उनकी कमेंट्री लोगों के लिए, उनकी कमेंट्री सुनना खिलाड़ियों के लिए, मैं तो कहूंगा उनके दिल को मजबूत करना पड़ता है खिलाड़ियों को, खुद के दिल को। विपुल बारड गेंदबाजी की बागार संभाले हुए, पहले ओवर में 9 रन 2 विकेट के खोई है, लेकिन अब जब जैसे खिलाड़ी अभी भी क्रीज पर मौजूद है जो हाल के लिए एक अच्छी रन संख्या बना सकते हैं। ये देखिए ऑप्शन अंदाज में ये गेंद की थी, टिक्का खाने के बाद गेंद थोड़ी सी अंदर की तरफ आई और उस गेंद को पॉइंट के ऊपर से मारने की कोशिश की थी स्क्वायर किट के जरिए, अफजल ने लेकिन मार नहीं पाए। 7 गेंदे 9 रन और 2 विकेटे, प्रणीत 11 सावरी का अच्छा काम यहाँ पर नजर आता हूँ, हमें नजर आ रहा है। बिल्कुल तैयारी नहीं थी अफजल ऑफ स्पिन के लिए, जब गेंद शरीर से टकराने लगी तब आखिरी मोमेंट पर उन्होंने स्ट्रोक खेला टारगेट के सामने वाइडिश, लॉकऑन तो मैं नहीं कहूंगा मिड विकेट क्षेत्र पर, इस गेंद को फीड किया गया 1 रन मिला, टीम का टोटल 10 रन 2 विकेटों के नुकसान पर आ चुका है। 2 विकेटें जा चुकी है, 10 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ये स्लो रन की थी और जाल में फंसे बल्लेबाज इरफान। क्या चल रहे नंदन इरफान आपके सामने बेस करने जा रहे हैं डीजे केवर की ओर से, रेडी।
तो बिल्कुल विपरीत करदार दिमाग के जादूगर यहाँ पर दाव दे चुके हैं, लेकिन जो बगैर बातचीत बगैर समझौते के साथ एक और टीम जो रायगढ़ में नहावा के साथ खेल रही है कैलाशवासी प्रेमनादी और मुर्गी, उनके दिमाग के जादूगर महेश दहली ने इस टूर्नामेंट के लिए शुभकामनाएं भेजी है। और जब हार और उनका मैच होने वाला था अंकित जी साखरी की प्रतियोगिता में, लगभग डेढ़ घंटा अभिषेक की सहाय टीम के बारे में उन्होंने मुझसे जानकारी ली थी कि कौन से नंबर पर आने वाला खिलाड़ी कौन से गेंदबाज किस प्रकार की गेंदबाजी करते हैं, कोकण एक्सप्रेस बिलाल की रफ्तार क्या है, इसके बारे में उन्होंने पूरी जानकारी दी थी। और इसीलिए मैं उन्हें मुर्गी क्रिकेट का दिमाग का जादू पर कहता हूँ। लेकिन ये देखिए सीधे बल्ले से और ये लंबा छक्का फट पे आगे मुनीर खरबे, इन्होंने बताया कि मैं छक्के भी मार सकता हूँ। मुजीब खरबे ने टीम का टोटल 19 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है, दो ओवर के खेल की समाप्ति हो चुकी है। लेकिन अगर 19 भावा दो ओवर के खेल की समाप्ति हो चुकी है, मास्टरमाइंड मुर्गी के महेश दहली ने भी इस टूर्नामेंट के लिए शुभकामनाएं भेजी है। वो कह रहे हैं कि एक ऐसा हब होना चाहिए पनवेल हब इस सुधागढ़ में, जहां पर हम जैसी टीमों की भी हिस्सेदारी हो। और मिथुन लांगी अगले साल शायद इस प्रतियोगिता में मुर्गी भी खेल सकती है। महेश दहली ने जिस तरह से आपका आयोजन देखा, ये ब्लड लाइट्स, ये दूधिया रोशनी, ये इतना रिया डीजे का शानदार परफॉर्मेंस, टेनिस क्रिकेट टीम की क्लियरिटी, और उन्होंने कहा कि ऐसे इलाकों में भी अगर इतनी अच्छी टूर्नामेंट हो रही है तो हमारी टीमों को भी खेलने का मौका मिलना चाहिए। तो अगले साल जरूर मैं महेश दहली से कहना चाहूँगा टेनिस क्रिकेट टीम के माध्यम से कि आपको भी मौका दिया जाएगा। इस साल अरुण जैसी टीम खेल रही है, तुम्हारी जैसी टीम खेल रही है आने वाली 30 तारीख को। बिल्कुल अभिषेक, ये जो है नेक्स्ट रन के बाहर मुझे लगा था, लेकिन ऐसा हुआ नहीं है। अभिषेक एक चीज तो जरूर है, बगैर एडवर्टाइजिंग कोई प्रोडक्ट सेल नहीं होता, और एक अच्छे कॉमेंटेटर्स के लिए उसके पास टैलेंट कितना भी ज्यादा क्यों ना हो, लेकिन बगैर गॉड फादर, अगर उसे गॉड फादर ना मिला तो उसे स्टेज नहीं मिलते। और ऐसे मेरे गॉड फादर राहुल ठाकुर इस मैच को लाइव देख रहे हैं, उनका भी मैं दिल से स्वागत करना चाहूंगा, और उनके द्वारा भी इस प्रतियोगिता को शुभकामनाएं आ चुकी है। ये देखिए फिर से एक बार बनी तो बनी नहीं तो फुल गनी, डॉट गेम की समाप्ति हुई, रुका हुआ टोटल वहीं पर 19। लगातार दो डॉट गेंदे आ चुकी है, लगातार दो डॉट गेंदे आ चुकी है। हमने देखा सागर सावरोली ने यह मन में ठान लिया है, माफी चाहूंगा मैं रिलीज होते समय एक बार मैं बोला था कप्तान की, मैं माफी मांगना चाहूंगा प्रणीत इलेवन सावरोली की और साथ साथ अंपायर की भी। और ये देखिए ये अंडर 19 गेंदबाज है सागर, जो बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट हाल की रेस में थे, और वो पूरा गुस्सा उतार रहे हैं अब हाल की टीम के ऊपर कि उन्हें क्यों नहीं दिया गया। और ये देखिए इस गेंद को निकाला डीप गोलक क्षेत्र पर, एक रन जरूर मिला और इस एक रन से टोटल बढ़ता हुआ 20 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। बाएं हाथ के इस गेंदबाज ने लोगों का दिल जीता है, तब चार गेंदों में महज एक ही रन दिया जा चुका है इनके द्वारा। लेकिन टारगेट अगर 30-35 तक आ जाए, क्योंकि अभी भी अफजल डटे हुए हैं और अफजल आखिरी ओवर में 3-4 छक्के दागने की ताकत रखते हैं। मुसीब खरबे जिन्होंने एक छक्का दागा सीधा लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच, और ये क्लीन बॉल प्लेड ऑन हुए, गेंद बल्ले की अंदरूनी किनारे पर लगी और सीधा गई विकेट के ऊपर, और जैसे बेल्स नीचे गिरी क्लीन प्लेड ऑन होकर वापस आ चुके हैं मुसीब खरबे।
इन्हें इनके साथी को मैं गुजारिश करना चाहूंगा कि इन्हें उनके घर पर अच्छी तरीके से छोड़े, वरना ये टाइगर कल बकरी बनते हुए हमें नजर आएगा अगर घर को छोड़ा नहीं गया तो। अल्ताफ हाल संकट में आ चुकी है, लेकिन डैनी एक एक्सपीरियंस खिलाड़ी जिन्होंने छक्का दागा था पिछले मुकाबले में, ये देखिए बिल्कुल यॉर्कर-लेग गेंद, छोटी गेंद हो रही है जिससे बल्लेबाजों को ज्यादा मौका नहीं मिल रहा है छक्के दागने का। टीम का टोटल तीन ओवर के खेल की समाप्ति के बाद 21 रन, इस ओवर में आए महज 2 रन। जरा जोर जोर तालियां होनी चाहिए सौरव के दर्शकों द्वारा इस यंग टैलेंट के लिए, क्योंकि कोई भी यंग टैलेंट चाहे मुजीब फर्मे हो, चाहे मुनीर पटेल हो, चाहे ये सागर हो या लौची के तेज तर्रार बाएं हाथ के गेंदबाज बंटी हो, ये रिया डीजे ने निकाला शायद मेरे लिए। सिद्धित चौगले ये गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, 22 पर आता हुआ टोटल इस वाइट बॉल के जरिए रन खंभे का इशारा हुआ अंपायर अभिषेक। देखिए 5 सालों से मैं यहाँ पर आ रहा हूँ डे की प्रतियोगिता में, नाइट की प्रतियोगिता में, ये मेरा दूसरा साल है, बैग भर के मैं लेके नहीं आया, लेकिन कल जरूर आऊंगा ऐसा लग रहा है मुझे, क्योंकि कल नाना पवार की गाड़ी फुल है। संदीप वागस्कर, मिथुन लांगी हमेशा एक अच्छी व्यवस्था में जुड़े रहते हैं और उनके सभी साथी बहुत ही बढ़िया स्ट्रोक, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, इसे कहते हैं क्रिकेट की खूबसूरती, इसे कहते हैं एक नई नवेली दुल्हन अगर आपके सामने आ जाए तो आपका दिल बाग बाग होता है। स्ट्रोक को देखते हुए जो बैकफुट पे जाके जो पंच लगाया है डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 6 रन अक्षर ने जो लगाया था। से तो दुनिया भी जीती जा सकती है, राणा करेंगे एक बार करेंगे, लेकिन 50 सालों तक दुश्मनी रहती है। प्यार से भाई दुनिया को जीतो, क्योंकि सम्राट अशोक ने भी आखिरकार शांति के मार्ग का, मैं तो कहूंगा उन्होंने शांति के मार्ग पर चले थे क्षण में, और मैंने पहले कहा था अफजल को वो क्षमता है आखिरी ओवर में 2-3 छक्के मारने की, और ये सिद्धित चौगले को प्रैक्टिस में आना होगा, वरना ऐसे मैचेस खेलेंगे बॉलिंग डालेंगे कुछ नहीं होगा, इनकी बॉलिंग में कुछ नहीं होगा।
अशरफ ने जिस तरह से गेंदबाजी की थी पिछले मुकाबले में आई एक वीरा लोदीवली के खिलाफ, अगर वैसी होती है तो पसीना आ सकता है। गणित इलेवन सौरवी के पास रोहित पाड़के, गौरव घोषालकर जैसे बल्लेबाज होने के बावजूद भी ये देखिए बैक टू द बॉलर डॉट गेंद की समाप्ति हुई, लेकिन इस ओवर की गेंदें बची है एक, व्हाट्स हैपन गोइंग, दो बची है व्हाट्स हैपन गोइंग ऑन लास्ट टू डिलीवरीज। बिल्कुल, और ये देखिए तीन छक्के अनुमान, ये है मेरे क्रिकेट का ज्ञान और तजुर्बा, जो अनुमान में लगाता हूं वो बिल्कुल सही साबित होते हैं, और कई लोग मुझे काली धुआं वाला कमेंटेटर भी कहते हैं। 41 ये बयान इस पर आता हुआ टोटल, क्योंकि अंपायर हमारी तरफ घूमे थे, व्हाइट बॉल का इशारा हुआ। क्या स्प्लेंडर इनिंग खेली अफजल ने, मुश्किल हालात में थी अल्ताफ हाल और तरण आर बने। अल्ताफ हाल को देखिए गीत की नजरों से इस मुकाबले को देख रहे हैं, अफजल की बल्लेबाजी को 42। मैं आपको बताऊंगा किस तरह से हुए, तीन छक्के आए इस ओवर में। और ये देखिए फिर से एक बार ये बाउंड्री आती हुई सुतेज चौधरी को, सही मायने में मेरी एक ही इंस्ट्रक्शन होगी कि उधर प्रैक्टिस में जाना होगा, क्योंकि शादी के कार्ड बांट बांट के वो काफी थक चुके हैं ट्रैवलिंग कर, और ऐसे में अगर गेंदबाजी करने आएंगे तो उनकी गेंदबाजी का आश्रय यही होगा। पिछले कई टूर्नामेंट्स में देख रहा हूँ सुतेज चौधरी की गेंदबाजी जो हमेशा तीन चार रन वाली होती थी, इस सीजन में ऐसा होते हुए काफी कम बार हमें नजर आया, काफी मार पड़ी। इस मैच को अगर सौरवी हारती है पड़ी इलेवन सौरवी तो उसके खलनायक होंगे सुतेज चौधरी। इक्कीस थे, 9, 10 और 2 21 थे इस ओवर में आए 25, और इसी एक ओवर ने प्रणीत इलेवन सौरवी का खेल बिगाड़ा है इस मुकाबले में, और टोटल बना 46। जीत के लिए 24 गेंदे 47 रनों की जरूरत, लेकिन ये रन किस प्रकार से आते हैं इसका आपको देखाल सुनाएंगे मेरे साथी अभिषेक पाटिल।
प्रदीप तिलेवट सावरोल विरुद्ध अल्ताफ तिलेवट हाल यत्ते शिंदे ज्यांनी चंडू घेण्याचा प्रयत्न केला. मॅच मध्ये आपण पाहिलं मॅचच्या मॅच मध्ये थोडस गालबोट त्यांनी लावण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय उत्साही होते त्यावेळेस ते. आता त्यांचा उत्साह थोडा कमी होत चाललेला आहे. चोवीस चेंडू 47 धावांची गरज. तमाम प्रेक्षकांचं पुनश्च एक बार स्वागत. शिवशक्ती ट्रॉफीच्या शिवशक्ती सामाजिक संस्था प्रेरणी कुंभाराळीच्या वतीने यस पटेल सामना सोडण्याचा इशारा. पहिला चेंडू घेऊन येतोय यावेळेस गोलंदाज बोझी स्ट्रायकर हेडला. पहिला चेंडू जोरकस फटका खेळायचा प्रयत्न. मंडळाचा वापर केला गेला. मायडीश लॉंगॉनच्या डिझन मध्ये चेंडू खेळायचा प्रयत्न केला. फलंदाजाकडनं एक धाव या ठिकाणी मिळते स्ट्रायकरांच्या रोहितला. आणि या एका धावेच्या बरोबरीनं या फलंदाजा आपल्या धाव संख्येचं खातं खुलं केलंय. 47 धावांची गरज असताना सलामीची जोडी आपण पाहताय की रोहित पाडगे आणि वैभव हे सलामीचे फलंदाज पाहायला मिळतात. पहिला चेंडू फेकला गुलाब मोजीतनं आणि एक धाव या चेंडूवरची बहाल केली जाते. 47 धावांचं आव्हान तसं सोपं म्हणता येणार नाही या मैदानावरती आताच्या वातावरणामध्ये. तसं कधीही म्हणता येणार नाही. परंतु जर चांगलं आक्रमण पाहायला मिळालं तर हा सामना सावरोळी संघासाठी सोपा असेल. पण चांगली गोलंदाजी केली तर हा सामना सोपा असेल. अल्ताफ इलेव्हन हाल संघाला सुरेख चेंडू यावेळेस फेकला गेला. आपण पाहतो स्पॉट वर चेंडू सरळ उसळी घेतोय. फलंदाजा चेंडूकडे अगदी अशाभूत अशा नजरेने बघत राहिला. चेंडू सरळ दिसाल विकेट किपरच्या हातामध्ये. तो चेंडूचा खेळ संपला. मँडेटरी पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. धावा धाव फलकावरती एक. रिव्हर्सीचा फटका सुरेख फटका खेळायचा प्रयत्न. पण त्याही पेक्षा चांगला क्षेत्रखेळ पाहायला मिळाला गल्लीमध्ये. अतिशय चांगला क्षेत्रखेळ पाहायला मिळतो अल्ताफ सरांकडून. एक धाव या चेंडूवरती रोखली जाऊ शकणार नाहीये. आणि या एका धाव्याच्या बरोबरीनं फलंदाज वैभवनं आपल्या धाव संख्येचं खातं खुलं केलं. तो पण धावा झाला. 47 धावांचा पाठलाग करायचं. एक चांगलं क्रिकेट बाहेर मिळते या मैदानावरती त्या चरात्री. दुसऱ्या फेरीचा पाकी दुसरा सामना चेंडू आणूमध्ये सोप्पा. जे कदाचित हा छेद या सामन्यामध्ये कर्णक काय ठेवू शकतो तो अल्ताफ इलेव्हन हाल संघासाठी सोप्पा खेळ होता. तसं पाहायला गेलं तर याला पकडणं गरजेचं होतं. पण हा छेल डिसेट क्षेत्ररक्षकाच्या हातामधून आणि तीन धावा. दुर्गा चेंडूचा खेळ जरी संपला असला तरी सुद्धा एक महत्वाची विकेट रोहित सारखा एक फलंदाजा ठिकाणी गोळ्यांना वाचला. विकेट वरती अजूनही फेकदर उभा गेला. संधी मिळते मागच्या चेंडूवरती. मुजिबचा सुरेख चेंडू फेकला. पण शतकशत तो छेळ घेण्यामध्ये अपयशी ठरला. पुन्हा येतात मुजिब. मुजिब चार चेंडू पुढे सेकंड हुडकायचा प्रयत्न. सुरेख फटका मारला. मडीश लोकांना क्षेत्ररक्षक येतो. एकच धाव मिळणार ती रोहित पाडगेला. आणि या एका धावेच्या बरोबरीनं 47 धावांचं आव्हान या ठिकाणी पेरवायचं आहे. धावपंकावरती धावा आल्यात आपण पाहताय. त्या तीन धावा अतिशय चिकचिक पारा पाहायला मिळतोय. वेगावरती फार चांगलं नियंत्रण आहे. गोलंदाजी अतिशय चांगली पाहायला मिळते आहे ती अल्ताफ इलेव्हन हाल संघाची. हा चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय फलंदाज सोडून करण्याचा प्रयत्न करतो. वैभव पंटाचा वाईट चेंडूचा इशारा या ठिकाणी आलाय. आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं धावपंकामध्ये वाढ होती आहे. धावा होत आहे त्या भेदभाव तीन चार. हार्डी चलिए फील्डिंग फैलाइए. फील्डिंग फैलाइए. नो आर्ग्यूमेंट्स विद अंपायर. नक्कीच प्रवीण दुघारे या ठिकाणी पंचाने बाईकचा इशारा दिला. आणि या बाईक चंडूच्या मदतीने चार धावा येत आहेत त्या सावरोळी संघाला. 47 धावांचा पाठलाग करायचा. पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाज बोझीचा अतिशय वेगानं मदती करतो. टप्पा फार सुरेख आहे. वेगावरती चांगलं नियंत्रण पाहायला मिळते गोलंदाज बोझीच्या माध्यमातून. पण वैभव आणि रोहितला तर आक्रमण करण्याची गरज आहे. मोठमोठे फटके मारावे लागतील या सामन्यामध्ये जर विजय संपादित करायचा असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. हा चेंडू पूर्णपणे विभाषित करायचा प्रयत्न होता. फलंदाजा पूर्णपणे चुकवला आहे. यावेळेस वैभव चुकतोय. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. अतिशय चांगली गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळाली. विकेट जरी मिळाली नसली या गोलंदाज मुजीबला पण धावसंख्या रोखली गेलीय. यावेळेस चांगला टिपसून मारा केला आणि पूर्णपणे जखडावून ठेवलं. ज्या संघानं गणेश म्हात्रे सारख्या गोलंदाजावरती पहिल्या षटकात 18 धावा केल्या त्याच संघाला अर्थात सावरोळी संघाला कुठलं तरी बांधून ठेवण्याचं काम केलं.
ना मुझुतनर परंतु अजून हा सामना चांगला होणार आहे शेवटचा 18 अजून चंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 43 धावांची गीत वाजवतात प्रत्येक दुकानामध्ये एनपी डाब्याच्या बाजूला जी मॅच झाली अखेरच्या लीग साठी हेच बघत आले होते हा बघण्यासाठी तेच बघण्यासाठीच मॅच आले होते आणि आपण पाहतोय पण चांगले चांगले गीत त्यांच्या माध्यमात वाजवले जातात सुरेख गीत या ठिकाणी ते वाजवतात तमाम प्रेक्षकांची मदत जिंकण्याचा प्रयत्न केला जातोय शिवशक्ती सामाजिक संस्था परळी कुंभारळीच्या वतीने आयोजित केलेली ही अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतो गोलंदाज हा चेंडू चांगला फटका बॅकहँड एरियामध्ये चेंडू सरळ चालला सीमा रेषे पलीकडे आणि हा मोठा फटका कणकणी षटकार फलंदाज षटकार मारतोय रोहित पाडगेच्या फलंदाजीवर या ठिकाणी चेंडूवर गोलंदाज मात्र फलकारच्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती षटकार मारला रोहित पाडगेचा हा झेल कथा घातक ठरतोय की काय हाल संकला अशी स्थिती निर्माण होऊ शकते जर का या ठिकाणी रोहित चांगला खेळ केला रोहितने या सामन्यामध्ये एक चांगली मोठी धावसंख्या उभी केली तर कदाचित या झेलचं फार मोठं नुकसान सोसावं लागू शकतं ते हाल संघाला षटकार मारला या 6 धावांच्या बरोबरीने एकूण धावसंख्या झाली आहे बिनमा 10 अजूनही 37 धावांची गरज आहे चौथी चेंडू जबरदस्त फटका विकेटच्या डोक्यावर चेंडू सीमा पार आतापर्यंत अमोल मेरबाने शांत बसले होते पण आता मात्र या षटकात कुठला नवचैतन्य निर्माण केलाय ते सावरोलीच्या सहकाऱ्यांमध्ये आणि या 6 धावांच्या बरोबरीत 47 धावांचा पाठलाग करताना एकूण धावसंख्या होती बीट बास 16 चांगली चांगली गीत वाजवत आहेत चांगले चांगले म्युझिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत त्यांनाही आपण धन्यवाद दिले पाहिजे धावसंख्यावरती धावा आला त्या 16 धावा लगातार दोन चेंडूवरती दोन षटकार आपण पाहतोय मागच्या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्या यावेळेस म्युझिक पारकरच्या गोलंदाजीवरती आता आक्रमण केलंय रोहित पाडगेनं आता ओळखलं आपण पाहतोय लगातार दोन चेंडूवरती दोन षटकार मारलेत आणि मगाशी त्यांचे नाईक जे समालोचक होते त्यांनी सांगितलं की रिद्धिमान 6 रेकॉर्ड केला त्या अर्थात सगळ्यात फास्ट अर्धवेळ शतक मारण्याचा विक्रम केला तर रिद्धिमान 6 वीस चेंडूमध्ये 100 धावा करण्याची फार मोठी खेळी त्यानं केली होती T20 मॅच मध्ये पण त्याची एक बहरदार खेळी करण्याची गरज आहे तशा खेळीची अपेक्षा आहे ती सावरोळी संघाला गोलंदाजानं कमबॅक केलं गोलंदाज सुजी पारकर यावेळेस मात्र स्वतःला सावरतोय मुफीत परकार यावेळी स्वतःला सावरतो आणि चेंडू टाकतो निर्धाव तोच मुफी तयार मुफीचा चेंडू यावेळेस मात्र खांद्याचा उपयोग केला गेला होता फाईन लेग यावेळेस पास करतोय का पाहणं गरजेचं पण दुसरी धाव लिलिया पुढे केली जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाल मिळतीय या दोन धावांच्या साह्यानं बिनबाद 18 अशी स्थिती पाहायला मिळतीय आपली मैदानावरती 47 धावांचा पाठलाग करायचा प्रणित इलेव्हन सावरोळी संघाला अल्ताफ इलेव्हन हाल संघाच्या विरोधात या मॅच मध्ये 18 धावा धावसंख्यावरती येत आहे सलामीची जोडी मागच्या सामन्यामध्ये फार चांगला खेळ या जोडीने केला होता गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी चांगलं काम करतोय पहिल्या दोन चेंडूवरती मार खाल्ला त्यानं दोन षटकार दिले तोच गोलंदाज हा चेंडू अतिशय चांगला चेंडू खोल टप्पा टाकला चेंडू होता यावेळेस मात्र रोहित पाडगेला समजू शकणार नाही चेंडू सरळ गेला तो तो त्याच्या हातामध्ये दोनदा चेंडूचा खेळ संपला आता सावरलं सावरलंय मित्र म्हणजे गोलंदाज या मुफीतनं मुफीत या गोलंदाजाने आणि कुठेतरी अंकुश ठेवण्याचं काम करतोय स्ट्रायकर हेडला रोहित पाडगे जबरदस्त स्ट्रोक सुपर फटका रोहित पाडगेच्या बॅट मध्ये हा षटकार
डीजे या सगळ्या बाबांच्या बरोबरी लाल फलकावरती धावा आल्या त्या चोवीस धावा शेवटच्या बारा चेंडू आणि गरज आहे ती तेवीस धावांची जिंकण्यासाठी अर्थातच पणवीरगड सावरोळी संघाला प्रवीण दुबळे आता आठवण आली ती या रोहितच्या बॅट मध्ये तो षटकार आला आठवण आली आपल्याला राबिन उत्तप्पाची आणि टेम्पियलची झाली जे टेम्पियल आपण पाहिले आताच अजून शारजाच्या मैदानावरती झाली शारजाच्या त्या म्हणजे यांचं स्टेडियम मध्ये झाली त्यावेळेस जो खेळाडू आला होता राबिन उत्तप्पा आपल्याला आपण पाहिलं असेल आपले मित्र कुणाल दाते यांच्या समोर त्याचा सेल्फी आम्ही बघितला तर राबिन उत्तप्पाचा त्याची आठवण करून दिली या फटक्याला सुपर फटका मारला स्टेप आउट घेऊन काढला हा फटका सहा धावा मिळतात त्या सावरोळी संघाला दोन षटक संपलेली आहे शेवटच्या बारा चेंडू शिल्लक असताना आता गरज आहे ती प्रणिती लवण सावरोळी संघाला तेवीस धावांची अंकेश तांबडे कुठे आहेत अंकेश तांबडे कुठे असा प्रश्न पडला प्रवीण दुगाळेना पण पुन्हा एकदा अंकेश तांबडे कोचिंगचं काम करतात राकेश राकेश बांधुल यांच्याकडनं पारदर्शक आलं बघा राकेश यांच्याकडनं 200 रुपयाचं पारदर्शक आलं रोहित पाडगेला या दोन धाबांच्या बरोबर राव फलकामध्ये वाढ होती धाबा होता त्या सव्वीस धाबा शेवटच्या 11 चेंडू आणि गरज ती प्रणिती गवण सावरोळी संघाला 21 धाबांची 11 चेंडू 21 धाबा एक जबरदस्त लढत आहे कळवी झुंजा ताकदवान सामना पाहायला मिळणार कोण जिंकणार कोण हरणार हे सांगणं मात्र कठीण आहे शेवटच्या 11 चेंडू शिल्लक आणि 21 धाबांची गरज 11 चेंडू 21 धाबा गोलंदाजी फार सुरेख होती सुरेख मारा करतोय यॉर्कर राईटचा चेंडू होता गोलंदाजाचा अर्थात अश्रफ या गोलंदाजा आता मात्र चांगलं काम केलं मात्र साधनही चांगली कामगिरी केली या अश्रफनं आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा तशीच कामगिरी पाहायला मिळते ती अश्रफच्या माध्यमातून पुढे स्टेप आउट खेळायचा प्रयत्न वैभव उत्साह पूर्णपणे चुकला आहे चेंडू सरळ गेला बिकड किपरच्या हातात हा गोलंदाज घातक आहे मित्र म्हणून आपण पाहतो ज्यानं मागच्या मॅच मध्ये फार जादूई चमत्कारिक कामगिरी केली आणि या मॅच मध्ये सुद्धा तसंच काम करतोय अशरफ चालू मोठा चेंडू होता मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू चाललाय पॉईंटच्या दिशेमध्ये तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न फलंदाज बाद होऊ शकतो इथे मात्र वैभवनं आपली बिकड गमावली विकेट गमावली म्हणण्यापेक्षा त्याला विकेट गमावण्यास भाग पाडलं की काय असा प्रश्न निर्माण झालाय तर नवीन फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होतोय राज गौरव घोसाळकर मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपला साळकर नवीन फलंदाज नंबर 3 वरती आपण पाहतोय शेवटच्या 8 चेंडू शिल्लक आणि 20 धावांची गरज आहे 8 चेंडू 20 धावा एक चांगली लढत पाहायला मिळणार या मॅच मध्ये एक चांगला सामना पाहायला मिळेल कारण हा सामना कोण जिंकेल आणि कोण हारेल हे सांगणं मात्र फार कठीण होईल बसलंय या मॅच मध्ये कोण बाजी मारेल आता तरी निवडणं कठीण आहे ते 2 चेंडू दिला आहे ते 2 मिनिट टीम साठी सुरेख चेंडू पण लॉलीपॉप वरती केलेला प्रहार चेंडू लागून सीमा रेषेपार फरार या 4 धावा गौरव घोसाळकरच्या बॅट मध्ये आल्या आल्या कणकणीत चौकार ती मॅच बांगलादेश कदाचित भारतीय संघाला हरवेल की काय अशी शंका निर्माण झाली कारण बांगलादेशनं हरवलं श्रीलंकेला त्याच्या अगोदर आणि त्यानंतर दावेदार भारतीय संघाला सुद्धा हरवेल की काय अशी शंका निर्माण झाली शंका म्हणण्यापेक्षा असं वाटलंही होतं की ज्या मॅच मध्ये रोहित आपण पाहिलं असेल की दिनेश कार्तिक आणि नौका फलंदाज विजय जो आपल्याला पाहायला मिळाला विजय शंकर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं शेवटच्या आता 6 चेंडू आणि गरज होती 15 धावांची शेवटच्या 6 चेंडू आणि 15 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी ती अर्थातच प्रणिती रमण सावरोळी संघाला सामना जिंकायचा असेल तर शेवटच्या 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे प्रवीण दुगर तसं पाहायला गेलं तर हा विजय जो होता विजय शंकर अतिशय घातक फलंदाज आहे
त्याला ज्या पोझिशनला पाठवलं दिनेश कार्तिक चांबरे त्याला पाठवलं कर्णधार रोहित शर्मानं ती त्याची रणनीती फार सुरेख होती पण तो मोठ्या मॅच मध्ये कदाचित घाबरला आणि त्या मॅच मध्ये त्याला त्याला असं वाटलं की ही मॅच कदाचित आपल्या हातातून जाते की काय निसटते की काय त्यामुळे त्या दिनेश कार्तिकला संधी दिली आणि तो सामना पडणं असं वाटलं होतं की दिनेश कार्तिकला टीम दिल्लीचं म्हणजे कॅप्टन करायचं का रॉयल आपण पाहिलं असेल त्याला आयपीएलचं ज्यावेळेस कॅप्टन करायचं त्यावेळेस मोठा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्या खेळाडू 12 चेंडू 34 धावा करेल का असा प्रश्न निर्माण झाला पण ती मॅच नसून तो सामना असा जिंकला की पाकिस्तानला हरवल्यानंतर जसा आनंद झाला आपल्याला आपण बऱ्याच मॅच मध्ये बघतो तशी लढाई पाहायला मिळाली पाकिस्तानच्या चेतन म्हणजे जावेद मियाँ त्याचा फटका मारला चेतन शर्माच्या दोन अजीवरती पण त्यानंतर बऱ्याच दिवसांत भारतीय फलंदाजानं शेवटच्या चेंडूत 6 धावांची गरज असताना सामना जिंकून दिला एक अविस्मरणीय सामना पाहायला मिळाला तशी लढत पाहायला मिळणार का या मॅच मध्ये शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे 15 धावांच्या 6 चेंडू यावेळेस मात्र वॅकंट एरियामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज गौरव पार पाच चेंडू आणि 15 धावांची गरज आहे शेवटच्या 5 चेंडू मध्ये सामना तसं पाहायला गेलं तर जुनी रोहित पाडगे सारखा फलंदाज क्रिकेट वरती होता रोहित कडनं अपेक्षा आहे मित्र म्हणेन सावरोली संघाला पण नवीन फलंदाज नंबर 4 वरती रवाना होतोय तो हर्षद गोलंदाजीसाठी शेवटचा गोलंदाज आपण पाहत आहे त्यानं पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे सामन्यात कुठेतरी त्यानं या ठिकाणी असं दाखवून दिलं की आम्ही या सामन्यामध्ये अजूनही कायम आहोत हा सामना बॅलन्स आहे मित्र म्हणजे दोन्ही संघाच्या बाजून अगदी समप्रमाण चुकलाय गोलंदाज तयार हा चेंडू यावेळेस मात्र वाईट चेंडू पडतोय आणि 85 चेंडूला बाहेर घोषित केलं वाईट चेंडूच्या मदतीत लाव फलकामध्ये वाढ होती आहे शेवटच्या 5 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 13 धावांची ओके जिंकण्यासाठी अजूनही 5 चेंडू आणि 14 धावांची गरज आणि इथे मात्र मोठी विकेट फलंदाज रोहित पार छोटा धक्का मिळाला यावेळेस सावरोली संघाला अरे आमच्या बायांना छंद घेतला रे आमच्या बाया चार चेंडू शिल्लक आणि 14 धावांची सामना तसा बऱ्याच अंशी आपल्या दिशेने सामना झुकवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्या हाल संघाचे शेवटचे 4 चेंडू बाकी आणि 14 धावांची गरज आहे गोलंदाज तारीश पुनशेखवार तयार हा चेंडू आल्या आल्या मोठा प्रहार केला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज दात होता होता वाचला 4 धावाही मिळाल्या नशिबाची साथ मिळाली सावरोली संघाला शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची गरज
संधी गोलंदाज पारी शुलशेख वर तैयार आ चेंडू सुरेख चेंडू होता सुरेख डिलिव्हरी होती आणि निजभेदक मारा पाय मिळाला पल्लंदाज मात्र या ठिकाणी धावचीच्या रूपात आपली विकेट गमावतोय शेवटचे दोन चेंडू शिल्लक असणार आणि गरज आहे ती 47 धावांचा पाठलाग करताना ती अर्थातच सावरोळी संघाला 10 धावांची दोन चेंडू 10 धावा दोन मोठे फटके मारावे लागतील या सामन्यामध्ये दोन मोठे फटके सामन्यामध्ये विजयाच्या जवळ नेऊन देतील अर्थातच एखादा चौकार एखादा षटकार सामन्याचे हवा अल्ताफिले पण हाल संघाच्या विरोधात झुकवेल पण एखादा निर्धा चेंडू या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याची मोठी संधी निर्माण करून दिली अर्थातच अल्ताफिले पण हाल संघाला नवीन फलंदाज घाटे मैदानावरती नंबर 6 वरचा प्रज्वल प्रज्वल वरती पूर्णपणे या सामन्यात हो जबरदस्त चेंडू हेलिकॉप्टर शॉट घालण्याचा प्रयत्न होता चेंडू गरंगळत चालला आणि यावेळेस मात्र हाल संघाचे इरादे स्पष्ट पाहायला मिळतात शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 9 धावांची असोडी संघाचे कर्णधार यांना विनंती असेल की आपण या लगेच संपर्क करायचा असोडी टीमचे कॅप्टन यायचे आपण शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे 9 धावांची गरज गोलंदाज तारीख तयार आणि हा सामना या ठिकाणी जिंकला आहे अल्ताफिले पण हाल संघाला विजयी संघाचं हार्दिक असं अभिनंदन पराभूत संघाचं आणि मनापासून धन्यवाद